नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन। या घटकामध्ये तत्कालीन समाजामध्ये जो मागासलेपणा होता, ज्या रूढी होत्या, अंधश्रद्धा होत्या, या दूर करण्याचं आणि समाजाला जागृती करण्याचं कार्य अनेक संस्थांनी केलेलं आहे। त्यापैकीच रामकृष्ण मिशन नावाची एक संस्था त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केली। स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते। पा रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली। मग रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद आणि या संस्थेने समाजामध्ये जागृती घडवण्याबरोबर लोकसेवेचेही काम केलेलं आहे। लोकांची सेवा करण्याचं काम या मिशनने त्या काळातही केलंय आणि आजही ते कार्य त्यांचं अविरतपणे चालू आहे। तर बालमित्रांनो, रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली, त्यामध्ये त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली। दुष्काळग्रस्त म्हणजेच कोण? तर जेव्हा दुष्काळ पडतो मग त्या ठिकाणी अनेक लोकांना त्याचा जळ पोहोचते। मग काहींना अन्नधान्य मिळत नाही, काहींना पाणी मिळत नाही, मग अशा लोकांना दुष्काळग्रस्त म्हणतात। मग अशा लोकांची सेवा करण्याचं कार्य रामकृष्ण मिशनने केलेलं आहे। अशा लोकांना मदत केली, तसेच रोगी दीनदुबळ्यांना औषध उपचार करण्याचं कार्यसुद्धा रामकृष्ण मिशन आजही करत आहे। श्री शिक्षणाच्या संदर्भात, आध्यात्मिक उन्नतीच्या बाबतीत, अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रामकृष्ण मिशनने कार्य केलेले आहे व आजही त्यांचं कार्य चालू आहे। स्वामी विवेकानंद हे उत्तम वक्ते होते। आता वक्ते म्हणजे काय? तर चांगल्या प्रकारे श्रोत्यांना त्या ठिकाणी स्वतःकडे खेचून घेतील अशा प्रकारचं प्रभावी असं भाषण स्वामी विवेकानंद करत होते, म्हणून त्यांना प्रभावी वक्ते होते, उत्तम वक्ते होते असे म्हणतात। मग तुम्हाला माहीत आहे बालमित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी 1893 अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी जगातील सर्व धर्मांची परिषद भरली होती, म्हणून त्या परिषदेला विश्व धर्म परिषद असे म्हणतात। या विश्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारतातील हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलं। म्हणजेच काय? तर हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करण्यासाठी जगभरातून एकमेव अशी व्यक्ती म्हणजेच स्वामी विवेकानंद हिंदू धर्माच्या वतीने त्या ठिकाणी उपस्थित होते। मग या ठिकाणी जे भाषण त्यांनी केलं, ते भाषण जगामध्ये अजरामर झालं। या भाषणामध्ये स्वामी विवेकानंदांनी भाषणाची सुरुवात करतानाच त्या ठिकाणी जे वाक्य वापरलं, त्या वाक्याला सभागृहातील सर्व सदस्यांनी जोर जोरात टाळ्या वाजून अभिनंदन केलं। तर ते वाक्य असं होतं, स्वामी विवेकानंद भाषणाची सुरुवात करतानाच म्हणतात, जगातील व अमेरिकेतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, हे वाक्य ऐकताच सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला। कारण या अगोदरच्या एकाही वाक्याने त्या ठिकाणी श्रोत्यांना बंधू आणि भगिनी असं म्हटलेलं नव्हतं। अशा प्रकारे हे थोर असे वक्ते होते। त्यांनी त्या ठिकाणी आपल्या भाषणातून हिंदू धर्माची मान उंचावली, भारतीयांची मान उंचावली। यानंतर त्यांनी एक संदेश आपल्या भारतातील तरुणांना एक खूप चांगला असा संदेश दिलेला आहे। संदेश म्हणजेच काय? की तुम्ही कसं वागायचं, भारतीय तरुणांनी कसं वागावं, तर ते म्हणतात, तरुणांना उद्देशून ते म्हणतात, उठा, जागे व्हा,
व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. पुन्हा रिपीट घेऊया आपण. स्वामी विवेकानंद तरुणांना उद्देशून म्हणतात, उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. या संदेशामुळे पुढे अनेक तरुणांनी प्रेरणा घेऊन भारत मातेची सेवा केलेली आहे. तसेच उत्तम असं दिशादर्शक कार्य स्वामी विवेकानंदांची प्रेरणा घेऊन लोक आजही करत आहेत. धन्यवाद.